कोल्हापुरात थॅलेसेमियाचे सुमारे 400 ते 500 रुग्ण आहेत. सिंधी समाजामध्ये याचं प्रमाण सुमारे 20% इतकं आहे. या पार्श्वभूमीवर जन्माला येणारी बालकं निरोगी आणि सुदृढ व्हावीत यासाठी कोल्हापुरात छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी प्रसूतीपूर्व निदान केंद्र चालू करण्यात आलंय. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ देखील उपलब्ध झालं असून या निदान केंद्राचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ SS मोरे यांनी केलंय. दरम्यान रुग्णालयात सध्या किडनी विकार, मूत्रविकार, मेंदूविकार, रक्तविकार, आंतरग्रंथी विकारांवर औषधोपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याचबरोबर प्लास्टिक सर्जरी तसंच कार्डिओलॉजी, कार्डिओथोरॅसिस या शस्त्रक्रियासुद्धा केल्या जात असून नवजात शिशूंच्या संदर्भात उद्भवणाऱ्या आजारांवर देखील उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे यांनी दिली. CPR मध्ये सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी क्षकिरण तज्ज्ञ डॉ वर्षा राठी आणि समाजसेवा अधीक्षक डॉ शशिकांत वाघमारे उपस्थित होते.